योग म्हणजे मुळात हे समजून घेणं तुमची शरीर यंत्रणा सुसंगत करणं वैश्विक भूमितीशी हे पहा योग प्रणालीत आपण शरीराकडे एकशे चौदा चक्र म्हणून पाहतो बहात्तर हजार नाड्या ज्या एकशे चौदा बिंदूत येऊन मिळतात ज्याला म्हणतात चक्र त्यापैकी दोन तुमच्या शरीराबाहेर आहेत एकशे बारा शरीराच्या आत आहेत या एकशे बारांपैकी चार असे आहेत ज्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागत नाही ते तसेच आहेत जर इतर काम करू लागले तर ते आपोआप भरू लागतील तर फक्त एकशे आठ चक्र आहेत ज्यासोबत तुम्ही काम करू शकता म्हणून एकशे आठ महत्वाचा झालाय जर तुम्ही कोणती माळ घातली लोक एकशे आठ माण्यांची माळ घालतात जर एखादा मंत्र म्हणत असतील तर एकशे आठ वेळा कारण ही एकशे आठ चक्र आहेत ज्याबरोबर तुम्हाला काम करायचंय हा एकशे आठ आकडा महत्वाचा आहे आणि तुम्ही पहाल पूर्वेकडच्या देशांमध्ये सर्व काही एकशे आठ आहे कारण सूर्याचा व्यास आणि सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर एकशे आठ पटीन आहे चंद्राचा व्यास आणि चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर एकशे आठ पटीनं सूर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एकशे आठ पटीन आहे आणि ह्या शरीरात एकशे आठ चक्र आहेत ज्यासाठी तुम्ही काही करू शकता तर वैश्विक भूमिती या संदर्भात मी पुष्कळ गणितात जाऊ शकतो जे तुमच्या मानवी यंत्रणेशी जुळेल आणि या गोष्टींबद्दल आपण जागरूक राहिलो आहोत आणि अशा प्रकारे आपण चौऱ्यांशी मूलभूत आसनं निर्माण केली या चौऱ्यांशी पैकी त्यापैकी जर एकवीस तुम्ही केलीत व्यवस्थितपणे आणि फक्त एकावर प्रभुत्व मिळवलं तर तुमची यंत्रणा सुसंगत होईल वैश्विक यंत्रणेशी एकदा का ती सुसंगत झाली की जे काही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे विश्वाबद्दल ते इथंच आहे